नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे. सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज आपण हाका नूडल्स बनवूया. मुलांच्या आवडीचं, मुलांना भरपूर आवडतं हे. ही खरं चायनीज डिश आहे. तर हे पहा, मी घेतलेले आहे कापून, गाजर कापून घेतलेले आहे, लांबडे करून असे कोबी घेतलेलं आहे. म्हणजे कुठलं कुठलं साहित्य लागतं ते दाखवते. आणि शिमला मिरच घेतलेली आहे. आपल्याला जी आवडेल त्या पद्धतीने टाका. लाल, पिवळी शिमला मिरच टाकली तरी चालती. हे पहा, लसूण आणि आलंची किसून घेतलेले आहे मी. मिरच्या घेतलेल्या आहेत कापून. सोया सॉस घेतलेला आहे. विनेगर पण टाकलेलं आहे, थोडंसं आंबट चवी ते मीठ टाकलेलं आहे. आणि चायनीज मसाला आहे आणि काळ्या मिरे घेतलेली आहे. आता मी वरती नूडल्स बनवायसाठी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. हे पहा, आता पाणी गरम झालेलं आहे. आणि मी नूडल्सची पाकिटं आणलेली होती दोन, तर ती दाखवते तुम्हाला. ही दोन पाकिटं त्याच्यात नूडल्स बनवणार आहे मी. तर हे उकळतं पाणी हवी त्याला. एकदम उकळतं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं जरा. आणि हे नूडल्स मी सोडून देते त्याच्यात. हे पहा, सोडून दिलेलं आहे नूडल्स. उकळतं पाणी असल्यामुळे पटकनही होतं. आणि पाणी जास्त ठेवायचं त्याला, बाकी सुट्टे पण होतात त्याच्यामुळं. कमी पाणी ठेवलं का मग चिकटतात एकमेकाला. तसं नाही करायचं, सुट्टेच आपल्याला हवी ना. ते पहा, झालेलेच आहे, लगेच होतात ते. एकदा उकळी दंदन आणि का झाले. आता मी पाण्यात काढते मी त्याचं पाणी वळून. चाळणी ठेवा, आता चाळणी ठेवली आहे, पाणी वळून काढते. हे मुलांना भरपूर आवडतं हे. म्हणजे हे इंडियन पद्धतीने करायचं आपण, जास्त चायनीज पद्धतीने नाही करायचं. मग इथलं कसं मुलांना आपल्या पद्धतीनेच खायला घालायचं. तर म्हणजे काय पण घालू शकता तुम्ही त्याच्यात, कुठल्याही भाज्या वापरू शकतात. बऱ्यापैकी हाताशा ती लोकं वापरतात त्या, हिरवा, पिवळा, शिमला मिरची आणि कोबी हेच पदार्थ वापरतात. तीन कलरच्या भाज्या वापरतात त्याच्यात. हे मी तेल टाकलेलं आहे का की सुट्टे एकमेकाला चिकटकले नाही पाहिजे. आणि तेल टाकल्यामुळे त्याला चव पण येते छान, त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे. त्या नूडल्सला ते चिकटकले नाही पाहिजे म्हणून. सुट्टे सुट्टे झाले पाहिजे ना, छान लागतात ना खायला मग सुट्टे ते. तर मी तेल टाकलेलं आहे, कमीच तेल टाकलेलं आहे पहा. आणि गाजर टाकलेलं आहे. गाजर का की लवकर शिजतं, शिजत नाही म्हणून ते टाकले. मिरच्या टाकते आणि आलू लसणाचं किसून ठेवलेलं होतं ते टाकते. जरा परतून घ्यायचं. ह्या भाज्या कमी शिजवायच्या, जास्त शिजवायच्या नाहीत भाज्या, कमी शिजवायच्या त्या. हे पहा, झालेले आपले परतलेले. ते जास्त फास्ट नाही, गॅस स्लोच आहे. छान परतून घ्यायचं ते. आता त्याच्यात मी टाकणार आहे शिमला मिरची, कोबी, कांदा पण टाकणार आहे. उभा कांदा चिरून घेतलेला आहे, तो पण टाकणार आहे. कांद्याची पात नाही टाकणार का, कांदा टाकल्यामुळं कांद्याची पात नाही टाकायची. कांद्याच्या वीस मोठ्या लांबड्या लांबड्या साईज स्लाईस केलेल्या त्या त्या टाकलेल्या आहेत. कधी सीझन असतो त्यावेळेस पात भेटती नाही भेटती आपली. गार्निश अंडी टाकतात. हा चायनीज मसाला होतात, मी टाकलेला आहे तो. आणि मीठ टाकलेले अंदाजाने. आपल्या मसाला बाजारात भेटतो तो. व्हिनेगर टाकलेला आहे मी एक चमचावरून. आंबट जरा बरं लागतं, टेस्ट तोंडाला छान येते. आणि हे सोया सॉस टाकलेलं आहे. जास्त नाही टाकायचं सोया सॉस, नाही तर काळपट होतो आपला नूडल्स. जेवढा म्हणजे आपल्याला हवी थोडा चमच्याभरच टाकलेला आहे. तर हे पा, हलवून घ्यायचं असं. आता मी ह्याच्यात ना आपल्या तोंडा म्हणजे वेगळा टेस्ट येते, वेगळे छान वाटतं. म्हणून मी काळ्या मिरे टाकणार आहे त्याच्यात. तर काळ्या मिरेची पूड केलेली आहे मी. हे बघा, थोडीशी टाकायची. एकदम छान लागतं ते नूडल्स. काळ्या मिरे टाकायचं कधी पण तुम्ही पहा, कधी पण केलं तर जरूर टाकून पहा. छान लागतं काळ्या मिऱ्याने. तर आता बघा, नूडल्स टाकून घेत त्याच्यावर झाल्याच्या भाज्या कमी शिजवायच्या, त्यामुळं पटकनही होतात. फोडणी देतपर्यंत भाज्या शिजून होतात त्या. जास्त नाही शिजवायच्या आणि लगेच होतं ते, काय टाईम पण लागत नाही. हे पहा, हलवायचं असं छान, मिक्स करायचं त्याला. हे दोन स्पून घेते मी तुम्हाला दाखवते. हे पहिले ह्याने हा घेते करून, पण स्पून घ्यायचं. स्पूननी जरा हलवलं ना तर असे गळतात आपापण, मिक्स होतात. म्हणून हे असे स्पून घ्यायचे काटेवाले. म्हणजे स्पूननी असे मिक्स करायचे ते. म्हणजे सगळीकडे लागतं ते आणि मस्त होतात आपले. आपण त्याच्यात मीठ पहिलं उकडताना पण टाकलं होतं, आत्ता थोडंच मीठ टाकलेलं आहे. आपल्या अंदाजानेच मीठ टाकायचं. हे पहा, छान कलरफुल दिसतं आहे, मस्त दिसतं आहे एकदम. आणि पटकनही होणारी, काय वेळ लागत नाही. भाज्या कापायलाच आपल्याला प्रोसेस असतं ते. भाज्याचंच मेन प्रोसेस असतं कापण्याचं. कापून ठेवलं, एकदा तयारी केली का पटकनही होतं ते. नूडल्स आपण उकडून पण ठेवू शकतो.
तेल लावून ठेवलं ना तर ती पण राहतात तशीच. भाज्या चिरून ठेवायचं, नूडल्स उकडून ठेवायचे. कधी पण आपल्याला वाटलं मुलांना टिफिनला द्यायला किंवा कधी असं पटकनी 4 वाजताच्या नाश्त्याला द्यायला म्हटलं तरी आपण करू शकतो. ते घाईच्या कामात बी होऊ शकतात आणि आवडतात मुलांना हे असं पदार्थ. तर चटपटीत असलं का चांगलं वाटतं, त्यांना खातात मुलं. तर मी वाढून दाखवते तुम्हाला, झालेलीच आहे आपली मस्त एकदम गरमागरम. गरम गरम खाली तर उत्तमच आहे बघा, किती सुंदर वा मस्त एकदम वाटतात का नाही. ह्या पद्धतीने मी असं ठेवते. तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण द्या मला कशी वाटली माझी हाका नूडल्स. वेगळं काय मी रेसिपी घेऊन येत असते, तुम्ही पाहत राहा माझ्या रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नवीन असेल तर नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहील एकदम. मी जर सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन पण येणार असेल. ही पाकडे ठेवलेली आहे मी त्या रेस्टॉरंटमध्ये. चायनीज रेस्टॉरंटची सजावट पद्धतीने बाय.